जेना आमचो ब्रिज एक मॉन्युमेंट म्हणटा आमी अटल सेतू इनॉग्रेट केलो तेन्ना आमचो चीफ मिनिस्टर हॉनरेबल चीफ मिनिस्टर परिकर यांच्यानी अमेरिकन प्रेसिडेंटाक कोट केलो आणि त्याने म्हटले की इन वन ऑफ हिज कोट ही सेज की अमेरिका इज रिच बिकॉज द रोड्स आर गुड. तेच एप्लाय करता आसतना माझ्या इन माय कॉन्स्टिट्युएंसी म्हाका दिसता एम्फसीस आर गिवन ऑन गुड रोड्स एप्रोचेस टील द लास्ट हाऊस ऑफ द विलेज. सगळ्यांक मोटरेबल एक्सेस मेळपाक जाय वेर एवर पॉसिबल वी आर डुईंग इट विथ लिगल पेपर वर्क नॉट बाय एनक्रोचिंग एनीबडीज प्रॉपर्टी बट वी टेक बाय टेकिंग कन्सेंट ऑफ द पीपल कन्सेंट ऑफ द ओनर ऑफ द प्रॉपर्टीज. आणि हे करता असताना वी आर डुईंग सम व्हेरी गुड डेव्हलपमेंट विथ रिगार्ड टू द रोड्स. आता टुडे मॉर्निंग वी हॅव इनॉग्रेटेड एक रोड आम्ही इनॉग्रेट केला असा कुमिया मरड. कुमिया मरड ज्या जाग्यावर जस्ट बिकॉज ऑफ अ 500 मीटर स्ट्रेच पीपल हॅड टू गो ऑल द वे अराउंड नाव कॅन रीच फ्रॉम वन वॉर्ड टू द अदर वॉर्ड एक 500 मीटरान म्हणजे 3 मिनटांनी तो ज्या जाग्यावर एक 10-15 मिनटं लागतली ते 3 मिनटांनी फ्रॉम वन साईड टू अदर साईड यू कॅन रीच. इवन दिस पर्टिक्युलर स्ट्रेच ऑफ रोड वॉज रिक्वायर्ड व्हेरी मच. आता हांव आय वॉज लुकिंग एट दॅट बायट ऑन द टी व्ही ऑफ द ग्रामसभा आता तिथून इट वॉज प्रोजेक्टेड एज इफ दिस रोड वॉज नॉट रिक्वायर्ड अँड वी एनक्रोच्ड समबडीज फील्ड्स आणि इट वॉज प्रेझेंटेड इन सच अ मॅनर दॅट देर इज ऑलरेडी एन एक्सेस अ व्हेरी गुड वाईड एक्सेस. पण हाव पर्सनल माय पर्सनल एक्सपिरियन्स वॉज दॅट वेन आय केम हियर फॉर अ फंक्शन एका फंक्शना लागून हांव येयलो हांगासर बिकॉज ऑफ वन वेहिकल ऑन द रोड आय हॅड टू वेट फॉर आज अँड फ्रॉम द अदर साईड म्हाका दुसऱ्या वाटेच्यान वेहिकल्स काडच्यो पडल्यो अँड रिवर्स करीत हांव फाटल्यान येयलो. इफ यू गो ऑन द रोड विच वॉज कोटेड दॅट डे दॅट देर इज अ एक्सेस विच देर आर टू एक्सेसीस देर इज ओनली वन एक्सेस व्हेरी नॅरो एक्सेस वन इवन वन वेहिकल कॅनॉट पास बाय त्याका एक तो बरो ड्रायव्हर जाय त्याच्यान गाडी काढपाक अँड दीस वॉज अ नेसेसिटी. आता इतलो लोक जमला दोग जाणांनी ग्रामसभेक अशें करून दाखयले प्रोजेक्टेड एज इफ हांगासर कितें तरी हांगासर अन्याय जाता लोकांचेर हांगासर शेतां पुरयल्ली वयता हांगासर सम थिंग्स आर बीन डन अगेन्स्ट द पिपल्स वील अगेन्स्ट द रेजिडेंट्स आणि एक आमी त्रास करता लोकांक असो एक प्रोजेक्ट करपाचो प्रयत्न केलो. पण नाव लुकिंग एट द गॅदरींग हियर पीपल फ्रॉम द रेजिडेंट्स ऑफ दीस वॉर्ड अँड द नेक्स्ट वॉर्ड हो रस्तो जितल्या जाणांक फायदो जातलो ते सगळे आयज लोक हांगासर आमच्या मदीं आयज हांगासर दिसता. सो द लोकल्स नो इट पण ऑन अ लार्जर स्केल वन मॅसेज विच दे आर ट्राईंग टू पोट्रे आउटसाईड गिरी गिरवाडेकारांक सगळ्यांक खबर आसा की ह्या रस्तो कितल्या वरां जातलो पळय तो पण आउटसाईड गिरी दे आर ट्राईंग टू प्रोजेक्ट की आमी फोर्सिबली लोकांच्या भाटांनी लोकांच्या हातून रस्ते करतात पण वेर एज वी आर फॉलोईंग द लॉ वी आर लॉ अबायडींग बाय द लॉ आणि दीस पर्टिक्युलर रोड इज डन विथ प्रॉपर टेंडरिंग विथ प्रॉपर गव्हर्नमेंट प्रोसिजर्स बाय ऑब्टेनिंग एनओसीज फ्रॉम द कन्सर्न्ड अथॉरिटीज अँड ऑल्सो हो जो रस्तो आसा वॉज एक्वायर्ड बाय डब्ल्यू आर डी सो डब्ल्यू आर डी हॅज ऑल्सो ग्रांटेड अज एनओसी. तर हे सगळे फॉलोईंग एन्टायर प्रोसिजर दीस रोड इज बीन डन आणि हो रोड झाल्या कारणान आयज सगळे लोक आमकां हांगासर उमेदीन दिसता वी आर गोईंग अहेड विथ डेव्हलपमेंट ऑफ एट दीस लेवल एट अ मायक्रो लेवल विच वॉज निग्लेक्टेड बाय द अर्लियर डिस्पेन्सेशन्स. लोकांक मूलभूत सुविधा रोड गुड इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर सप्लाय इज बींग लुक्ड आफ्टर. We are giving emphasis on giving this first and then we'll do all the cosmetic changes. Makeup, pickup, karpaje pe rasta and static paint bit marpaite magi kariya. First let us give people a proper access. Cost 16 lakh was fakt road ani baki jo ya asa tasot amcho was side road jo ami from NH17 till Parati road wad road veta pe jiji atyant garaj asli widening of the road is carried out. Tumhi paita kaam amche chalu asa तर जितले ट्रॅफिक मुवमेंट जाता विथ द हेल्प ऑफ जीपीएस वे दे ट्राय टू रीच अ टुरिस्टीक डेस्टिनेशन लायक कलांगूट दे पुट ऑन द जीपीएस ऑन अँड द फर्स्ट थिंग दे टायप इज कलांगूट. हो रस्तो प्रामुख्यान दिसता आणि हो रस्तो वाढपाची गरज असली सो वी आर वायडनिंग दीस रोड एज वेल एज द अदर रोड फ्रॉम म्हणजे जितले रोड आमचे टुरिझम सर्किटाक वयता आमच्या लोकांक एज लास्ट टायम ऑल्सो हॅव मेन्शन ह्या रस्त्यांची आमकां चड गरज पडची ना. हो रस्तो चड टुरिस्ट यूज करता आणि ते डेस्टिनेशन पावपाक यूज करता. आमच्या लोकांक इतलो फायदो जातलो की हांगासर टुरिस्ट कंजेशन वेहिकल कंजेशन जावचें ना लोकांक जे आमचे स्थानीक आसा पळय हांकां ह्या ट्रॅफिकाचो त्रास जावचो ना हे आमी हेजेर आमी लक्ष दिता. गुड इवनिंग एवरीवन.
I remember when my mom got married, she tells us that she had to walk into the fields to reach home. And when I used to go to school, that time in the rainy season, we had to like go into the puddles and everything. But now this road is there and we are lucky that it has reached every house. In the under the guidance of our sarpanch Chetali Moraskar and our honorable MLA Mr. Jayesh Salgaonkar, and we are so happy that the roads have reached to every house in the interiors, and like everyone is privileged to now access to the roads. I'm advocate Afra Sheikh Mughalistani. I'm Baba Jayesh Janawan and प्रकाश मोरजकर आणि सगळे वॉर्ड मेंबर आणि सरपंचा नावान सगळ्या हंगसर असलेल्यांक देवबरें करून तुम्ही हंगसर येऊन तुमचो भेट दिलो. आणि तुमकां दिसता आयज की रस्ते जेन्ना जातात तेन्ना उदरगत जाता, उदरगत म्हणजे लोकांक वचपाक येवपाक जाता, कनेक्टिविटी जाता, दुसऱ्या गांवच्या लोकांकूय हंगसर हॅल्प मेळता ह्या रस्त्यार येवपाक वचपाक. जेन्ना ट्रॅफीक जॅम जातले वो आनी कितें जातलें फुडें, तेन्ना हो रस्तो आमकां उपकारतलो हें आमी फुडलें पावल मारलां फुडें चिंतून. आणि खरेंच हांव म्हणटा आमचो जयेश बाब आसात, पूण हे सगळीं कामां आमचो सोशल वर्कर. आयज हांव ताका खरेंच वाकांटा, कित्याक आमचो प्रकाश मोरजकर पॉलिटिक्सान नासतना पासून आदीं ताणें जायतोच वावर केला. तो पॉलिटिक्सान आतां येयला आसत, पूण पॉलिटिक्स नासतना पासून ताका देवान खरें उदार मन दिलां. केन्नाय तूं तेज्या दारार मारशी तुका दार उकतें मेळता, कसल्या एकांताक तो तुका पावता. जाल्यार ही समाजसेवा ताणें आदी खूब वर्सां आदी स्टार्ट केली, आनी ही समाजसेवा तो दुसऱ्याच्या आमच्या सगळ्यांच्या नांवान आनी फुडें व्हरता. आनी आयज तुमी पळयतात आमच्या गांवांत जीं कामां कितलीं वर्सां जायनासलीं तीं आयज जातात, रस्ते रून जातात, ह्यो मिलाग्री हांगासर घडटात. कित्याक तो आपल्या स्वता आपल्या मनीसपणान वचोन त्या लोकां कडेन भीक मागता आनी सांगता हें काम तुमी हें आमकां बरो वावर आमी करता ताका आदार दियात. आनी अशें म्हणणी आसा, इट टेक्स टू पीपल टू शेक हँड, एकाच्या एका ताई वाजना. आनी हें तुमी आतां दिशात जाल्यार फुडलीं कामां भरपूर नेटान जातलीं. आनी हांव देवाचो आशिर्वाद आमच्या प्रकाश म्हणून मागता आनी सगळ्या आमच्या MLAचेर आनी सगळ्यांचेर मागता. देव बरें करून कनाल बिहायंड माय हाऊस 40 years टेकन एवरी टू MLAs केम बट नो वर्क डन. MLA, Mr. Jayesh, for 8 months he said, I will make the Bauri and give you all. Not only Bauri, he made the road clear, made the road for people, and our beloved sarpanch and ward members, Sakaram, they did a lot for the people. I thank them and may God bless them and may they prosper in their work. Thank you. Good evening, everybody. हांव एकदम आयज चड आनी चड खोशी जालें रस्त्याक लागून, कित्याक आमकां चड कन्विनियंस जाय आसलो रस्तो. आमचे फाल्यां आमी मेलीं गेलीं, फाल्यां आमचे भुरगे ह्या वटेन त्या वटेन सायकली घेवन भोंवतात. आमचो वयलो रस्तो एकदम डेंजर जाल्लो आसा, खूब गाडयो येतात आनी खूब त्रास जाता आमच्या भुरग्यांक. तशें ताका लागून हांव इतलीं देवाक आर्गां दितां. आयज ह्या आमचो सरपंच खूब वावरला आनी हांव जयेशाक एकदम काळजांसान थँक्यू म्हणटा, कित्याक ताणें हो वावर फुडें व्हरून आमकां इजी करून दिले म्हणून हे रस्त्याक लागून. थँक्यू सो मच. थँक्यूकर. तर गांवचे उदरगत खरेंच म्हणजे जयेश बाब आनी आमचो वॉर्ड मेंबर सकाराम हांच्या वतीन खुबशी अशी उदरगत जाल्या. अशें गांवचे म्हणजे गांवचे रोड एक्सटेंशन आनी कितें, आनी हो रस्तो आतां हांगासून त्या पलतडच्या लोकांकूय उपयोगी पडटलो. अशें उदरगत जावची तेणें करची. आनी जयेश सरेचो हेल्प आमकां सदांच आसा, पूण तरी बी तांकां देवान स्फुर्ती दिवची, ताकद दिवची, बरी बुद्धी दिवची आनी आनी बरें डेवलॉपमेंट करपाक तुमचो सगळ्यांचो ताका हातभार लागचो अशें म्हणटा आनी कार्यक्रम सोंपयता.